मी दिशा महिला प्रबोधन संस्था ठाणे विभागातर्फे अमृता दुधा महिला दिनानिमित्त सत्कार करत आहोत। मनापासून धन्यवाद आहे अमृता। मी तुला म्हणजे एवढ्या लहान वयात तू एवढी प्रगती केली तर ते आपल्या सर्व महिलांसाठी खूप कौतुकास्पद आहे। तर म्हणजे माझ्या मते तू 31 वर्षाची असणार असं मला वाटतं। तर ह्या 31 वर्षाच्या काळात म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये तुझं गाण्यामधलं जे काय कर्तृत्व आहे म्हणा किंवा काय जी प्रगती आहे ती खूपच कौतुकास्पद वाटते। तर तू या तुझ्या या प्रवासामध्ये आतापर्यंत किती गाणी गायली किंवा किती शोज केले तर ते जर आम्हाला सांगशील तर अजून आम्हाला छान वाटेल। नक्कीच नक्कीच। सर्वात पहिले तर तुम्ही ह्या माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तुमचं। आणि शोज म्हणाल तर आतापर्यंत म्हणजे मी 10वीला असल्यापासून माझ्या मते मी कार्यक्रम करायला सुरुवात केली तर आज ताग्यात साधारण 2500-3000 शोज केले असतील। मी अशी प्रॉपर नोंद ठेवलेली नाहीये पण अंदाजे 2500-3000 कार्यक्रम झाले असतील। आणि गाणी म्हणायचं म्हटलं तर प्रॉपर ओरिजिनल जी सॉंग्स आहेत ते मी आतापर्यंत 100 ते 150 गायलेले आहेत। पण आता एक रिसेंट गायलेलं जे गाणं आहे जे अगदी सर्वांना आवडत आहे तर ते टायटल सॉन्ग मी आता गायलेलं आहे झी मराठी योगाशी तशी मी ती सिरियल बघताना आम्हाला नेहमी तुझी आठवण होते तर ते निश्चितच तू ऐकतो म्हणजे मला अजून छान वाटेल म्हणजे आणि सगळे ज्या बघत नसतील सिरियल त्या पण बघतील की नाही नाही आपली आवडता त्याच्यात आहे। नक्कीच नक्कीच। तर तू ती त्याची झलक ऐकवलीस तर अजून छान चालेल। लगबग सासूबाई बगबग सुनबाई आणली नांदायला चुलीपाशी ठेवली रांधायला चुलीपाशी ठेवली रांधायला जाऊ बाई रुसली कोपऱ्यात बसली नणंद बघते निंदायला येऊ कशी तशी मी नांदायला सुन बाई सुन सुन जाऊ नको पैतून यशोदा हवी गोकुळाला तशीच ये तू नांदायला लगबग लगबग सुन बाई बग बग तुला गाणली नांदायला ठेव कशी तशी मी हा ठेव कशी तशी मी रांधायला येऊ कशी तशी मी नांदायला। मस्त। आता सासू सुनाण्याच्या ऐवजी आता तूच दिसशील आता सगळ्यांना। नक्कीच नक्कीच। खरंच मस्त। हा तुमचा मोठेपणा आहे म्हणूनच तुम्ही इतकं प्रोत्साहन देता म्हणूनच माझ्यामध्ये सर्वांना ह्या गोष्टी माहीत पडत असतील असं मला वाटतं। हा कारण नाही तर नुसती सिरियल बघितली जाते आणि मग आता आपलं कोणीतरी आहे म्हटलं निश्चितच सगळ्याजणी बघतील त्याबद्दल अजिबातच म्हणजे शंकाने वाटत। आणि ह्या तुझ्या प्रवासात आता आईकडे असताना तर आपल्याला आई वडील भाऊ बहीण सगळे सपोर्ट करतात तर आता तुझं लग्न झाल्यानंतर छोटी बेबी दोन मुली ह्या ज्याच्यामध्ये तुला निश्चितच सासरच्यांचा सपोर्ट असणार आणि आमच्या सुनंदा ताईंचा तर खूपच असणार असं मला वाटतच आहे। तर तुझं काय मत आहे? प्रश्नच नाही। आता लग्न झाल्यानंतर निश्चितच कारण कुठल्याही वर्किंग वुमनला घरच्यांना सपोर्ट मिळणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी सगळ्यात मोलाची साथ लाभली होती माझ्या सासूबाईंची। मी आईंना इकडे बोलवते माझ्या सासूबाई सौ सुनंदा दहिवेलकर मला आईची अगदी नेहमी प्रत्येक कामामध्ये खूप साथ असते। खरोखर म्हणजे सुनंदाताई तुमचं खूप कौतुक केलं पाहिजे आणि अशी जर साथ सगळ्या आयांनी किंवा सासूबाईंनी जर आपल्या मुलीला सुनेला दिली तर निश्चितच आपल्या मुली पुढे जातील यात शंकाच नाही। आणि अशीच सगळ्यांनी ह्या दोघी जोडीकडे पाहून जरी सगळ्यांनी असं हे घेतलं आपल्याकडे प्रेरणा घेतली तरी आपल्या आजच्या या मुलाखतीचं सार्थक झालं असं मी समजेन। धन्यवाद।